त्रास करून घ्याल स्वतःला. सगळं काही होईल अहो नीट. तुम्ही थोडा वेळ डोळे मिटून शांतपणे पडा बघा. अहो डोळ्यासमोर कर्जाच्या रकमा नसतायत. दोन दिवसात होते नव्हतं झालं सगळं. तुम्हीच तर नेहमी म्हणता ना, बिझनेस म्हटलं की चढ उतारा असणारच. ते बरोबर आहे हो, चढ उतार असतात, पण एवढं नुकसान आणि माझी काही चूक नसताना. कधी कधी दुसऱ्यांच्या चुकांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या नशिबाचे भोग म्हणायचं आणि स्वीकारायचं. वाईट या गोष्टीचं वाटतंय की जी माणसं काल माझ्या समोर हात जोडून उभी होती तीच आज माझ्यावर बोट उगारतायत. अहो माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेत आहेत ती. अहो पण ही परिस्थिती कधीतरी बदलेल. बदलेल म्हणजे बदलायलाच पाहिजे. परवडणार नाही आपल्याला ते, नाहीतर आपल्या मानसची ट्रीटमेंट आहे, त्याचं शिक्षण आहे, मधुराचं लग्न आहे. हो यात मी काही तडजोड करणार नाही आहे, नाही करणार. आपल्याला काही झालं ना तरी चालेल, काही हरकत नाही. आपण ते सहन करू, पण आपल्या मुलांना काही होता कामा नाही. नाही त्यांना काही झालेलं मला सहन होणार नाही. आपल्या चुकांची शिक्षा त्यांना का मिळावी? नाही नाही. काय करते मी हे? बाबांच्या बिझनेस मध्ये सेटबॅक आलेला असताना मी घरात ती लक्ष्मी घेऊन चालली आहे. बाबांनी एवढे कष्ट करून घाम गाळून हा पैसा कमवलाय, आमच्यासाठी स्वप्न पाहिली आहेत, आणि मी आधीच ताईंनी खूप दुखावलंय त्यांना, आणि आता माझ्या जाण्याने खूपच रिकाम होणार आहे सगळं. आणि ह्या अशा परिस्थितीत मी असं वागणं म्हणजे खूप मोठा विश्वासघात केल्यासारखं होईल. नाही हे पाप आहे, हे पाप आहे. आणि मला बापाच्या ढिगाऱ्यावर माझ्या संसाराची मांडणी नाही करायची. माझं आयुष्य नव्याने सुरू करायचंच आहे. मग बाबांच्या कष्टांच्या पैशांवर का? नाही हे चूक आहे, मला नाही पटत आहे हे. ताई 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 काय झालं म्हणू? ताई हा ताई, मला एक भयानक स्वप्न पडलं ग. एक एक भले मोठी दरी होती आणि त्यात मी पडलो. शांत हो म्हणू, स्वप्न होत ना रे ते. शांत हा, काही नाही होणार, मी आहे ना इथे. हा ताई शांत. ताई तू कुठे गेले होतीस? मी काय नाही, तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला गेले होते. ताई तू कुठे जात जाऊ नकोस ग मला सोडून. मग मला अशी भयानक स्वप्न पडतात आणि मी घाबरतो ना ग. बर बर नाही जाणार, तू घाबरू नकोस. ताई प्लीज इकडेच थांब. नाही जाणार बाबा, नाही जाणार.
झोपशील शांतपणे मी इथेच झोप. लवकर आलात, कधीही पाऊस पडायला असं वाटतंय. हो, त्या विजा बघितल्या ना कशा चमकत आहेत त्या. आणि त्या तुम्ही छत्री नेणं काही तुमच्या तत्वात बसत नाही. काय उपयोग आहे त्या छत्रीचा मला सांग. चारी बाजूने असा पाऊस झोडपत असला ना की आपल्यापेक्षा पण केविलवाणी होऊन जाते ती छत्री. वा छान, म्हणजे जे छत्री नेतात ते अगदी मूर्ख बिंडोक आणि तुम्ही खूप हुशार ना. असंच काहीसं समज. कशाला बोलते ना मी तुमच्याशी तेच काही कळत नाही मला. इथे कोण ऐकतो या घरात माझं? तुम्ही नवरा म्हणून ऐकत नाही आणि तुमचा तो भाऊ दीर म्हणून ऐकत नाही. सकाळी म्हटलं मी त्याला पावसा पाण्याचं गुजरातला जाऊ नको जाऊ नकोस, पण नाही ऐकायचं कोणी शिकवलंच नाही आहे ना त्यांना. हट्टीपणाने गेलेला आहे, केवळ हट्टीपणाने गेलेला आहे तो. अजिबात त्यांनी माझं ऐकलेलं नाही. येईल तो, परत येईल. तू नको काळजी करूस. अगं अजून पाऊस पडायला पण सुरुवात झाली नाही, तू उगाच विजेसारखी कडकडतेस. येईल सुखरूप येईल, काळजी करू नकोस. बरं मला जरा चहा देशील का कडक प्लीज, आणि शांतपणे जा प्लीज. काय खुन्नस आहे. मेरे देवदास, कहाँ है आपकी पारो? ये रूपा, तू कस डोकं खाऊन होगा? आधीच आधीच काय आधीच मधुराने येते असं सांगून तू लदेच केलं राईट? रूपा काय झालं, माझ्या गावावर ओढतोयस तू? मी तुला आधीच सांगितलं होतं ती जर आली नाही तर तुझी अपेक्षा भंग होईल आणि ते तुला सहन नाही होणार. हा भूषण आहे ना, हा अपेक्षा भंगाचं दुःख करत बसणाऱ्यांपैकी नाही आहे, कळलं ना? मला इंटरेस्ट आहे अपेक्षा भंग का झाला याची कारणं शोधण्यात. म्हणजे इतकं व्यवस्थित जाळं विणलं असून सुद्धा सगळी शिकार माझ्या हातातून निसटली कशी? असं कुठलं कारण होतं जे माझ्या प्रेमापेक्षा सुद्धा मधुलाला जास्त महत्त्वाचं वाटलं? मी सांगते तुला, इट्स व्हेरी सिम्पल. ह्या ज्या टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीवाल्या मुली असतात ना, त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो. आई बाबा, भाऊ बहीण, घरदार, सोसायटी, ह्या सगळ्यात खूप जास्त अडकलेल्या असतात. अंगण सोडून जायचं म्हटलं ना की त्यांना भीती वाटते. दे जस्ट कॅन इमॅजिन इट. मधुराला आधी तिच्या घरच्यांपासून तोडायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. पण भूषण, त्यासाठी तुला वेगळं जाळं विणावं लागेल. जाळं विणलेलं आहे, आता फक्त तिच्या घरी जायचं आणि ते टाकायचं. चला, रात्र खूप झाली. एनीवेज आज सवाट बघणं तर वाया गेलं. वाया नाही गेलं, वाया नाही गेलं. एक गोष्ट तर मी शिकलो, या टिपिकल मुलींना जर घराबाहेर काढायचं असेल ना तर त्यांच्या मनातली अंधाराची भीती आधी गायब केली पाहिजे. अनिरुद्ध पाठक बोलतोय. हॅलो अंकल, मी गौरव अभ्यंकर. मधुरा आहे का तिथे? आहे ना. मग देता का तिला फोन? काय काम आहे? एक्सक्यूज मी, बहुतेक तुम्ही मला ओळखलं नाही आहे. मी गौरव अभ्यंकर, मधुराचा बॉस.
ऑफिसच्या कामासंदर्भात जरा बोलायचं होतं तिच्याशी. हे बघा साहेब, बहुतेक मधुराने तुम्हाला सांगितलं नसेल पण मी तुम्हाला सांगतो, मधुरा जॉब सोडते. तिचा राजीनामा तुम्हाला 2-3 दिवसानंतर पोस्टाने मिळेल. सॉरी, इज दिस सम काइंड ऑफ अ जोक? आय मीन, ऑफिसमधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या फक्त मधुराला माहिती आहेत आणि आम्ही समोरासमोर बसून बोलल्याशिवाय. साहेब, तुमची गरज मला कळते, तुम्ही मधुराला भेटू शकता, पण ती तुम्हाला भेटायला ऑफिसला येणार नाही, तिला भेटायला तुम्ही घरी यायला हवं. या, नो प्रॉब्लेम, मी घरी येतो. ठीक आहे, या. मधुरा, मधुरा, तुझ्या बॉसचा फोन होता, तुला घरी येतोय भेटायला. ऑफिसच्या कामाचे अपडेट्स देऊन टाकायचे आणि तुझा राजीनामा सुद्धा देऊन टाकायचा आणि याच्यावर चर्चा नाही. येस, मी गौरव. मगाशी फोन केला होता. या ते बसा. अंकल एक आयुष्यमान बघा. अच्छा, तुम्ही आमच्या मधुराचे बॉस का? या, बॉस कम फ्रेंड. मतलब बॉस कम फ्रेंड ज्यादा. ऑफिसच्या कामात मैत्री आड येत नाही ना? नॉट ॲट ऑल. रिलेशन आणि काम मी वेगळं ठेवू शकतो. चांगलं आहे, आणि तसंच ठेवलं तर आयुष्यात खूप पुढे झालं. काय काम काढलं मधुराकडे? ऑफिसच आहे. म्हणजे ॲक्च्युली काय ना अंकल, की काही दिवसांसाठी मी माझ्या घरी गेलो होतो मुंबईला. माझ्या आजोबांची तब्येत बरी नव्हती, तेव्हा ऑफिसचं सगळं काम मधुराच बघायची ना. म्हणजे त्या काळात झालेल्या डेव्हलपमेंट्स, डीलिंग्स, म्हणजे सगळ्याच गोष्टी मधुरालाच माहिती आहेत, त्यामुळे. ठीक आहे, बोलवतो तुम्ही मधुराला. मधुरा, मधुरा, गौरव आले आहेत. तुम्ही बसा, मी ऑफिसला जातो, मला उशीर झाला. अंकल थँक्स अ लॉट. अंकल नाईस मीटिंग यू. सेम हियर. कशी दिसते? नेहमी सारखीच. चेहऱ्यावरचं हसू कोणीतरी चोरून नेल्यासारखं. काय रे, काय काय झालंय? आणि काय ग, हा बंदिवास कशाबद्दल? तुझ्या माननीय वडिलांनी फोनवर मला जवळजवळ दम दिला. मधुराला भेटायचं असेल तर घरी येऊन भेटावं लागेल, ऑफिसमध्ये सुद्धा नाही. व्हॉट्स दिस? बंदिवास ॲज सच नाही, पण खूप प्रॉब्लेम झाला रे. बाबाने माझं लग्न ठरवलं आहे आणि तुला माहिती आहे ना, भूषण आणि मधुरा, मला तरी वाटतं की तुझ्या बाबांनी काही गैर केलेलं नाही. त्या
भूषण बरोबर लग्न करण्यापेक्षा तो जो आहे कोणतो त्याच्याशी कर ना लग्न. काय नाव त्याच? विशाल. हा विशाल. मला वाटलं तू तरी माझी मदत करशील. मदत? आणि त्या भूषणशी लग्न करण्यासाठी वेळ लागलाय का मला? हे बघ, मी तुझा मित्र आहे आणि तुझं भलं व्हावं असंच मला वाटतं. आणि बाय द वे, मी तुझी मदत करायला आलेलो नाही आहे, तुझी मदत मागायला आलो आहे. म्हणजे? म्हणजे ॲक्च्युली घरी लोचा झाला आहे. म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना की मी घरी जाऊन थाप मारणार आहे. मारली आणि ती पचली सुद्धा, पण जरा जास्त जड असल्यामुळे अपचन झालंय. मला कळेल असं काहीतरी सांगशील का? नाही, आय एक्सप्लेन यू. म्हणजे ॲक्च्युली झालं काय की माझ्या आजोबांनी माझ्याकडे माझ्या बायकोचा फोटो मागितला आणि गंमत काय झाली की त्यांना माझ्याकडे ना तुझाच फोटो सापडला. हो, त्यामुळे ते तुलाच माझी बायको समजत आहेत म्हणून आता तूच म्हणजे. काय सांगतोयस काय? कमाल आहे तुझी. आणि समज करून त्यांचा गैरसमज झाला मी समजू शकते, पण तू त्यांना लगेच खरं सांगून का नाही टाकलंस? त्याचा परिणाम काय झाला असं माहिती नाही तुला. अरे पण म्हणून. एक मिनिट. शिट आजू. हा आजू बोला. हे बघ, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. मला सुनबाईशी बोलायचं. ती आहे ना तिथे? हा ती हा आहे, इकडेच आहे. मग दे तिला फोन. हा देतो. बोला तिच्याशी. तू काय? हॅलो. हा पुरी, मी बोलतोय. माझ्या नालायक नातवाने सांगितलं ना तुला माझ्याबद्दल? हो, म्हणजे काही म्हणजे काय, सारखं तुमच्याच बद्दल बोलत असतो. आणि आता मी तिथे नाही आहे, पण इथूनच नमस्कार करते. अगं, माझे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत. सौभाग्यवती भव. तुमची तब्येत कशी आहे आता? माझी तब्येत उत्तम आहे एकदम. आणि आता तू इथं आलीस ना की एकदम अजून उत्तम होऊन जाईल. बर, तू काय म्हणतेस? तू बरी आहेस ना? हो, म्हणजे औषधं चालूच आहेत, पण तुमच्या आशीर्वादाने आणखीनच फरक पडेल. छान बोलतेस हा पोरी तू. हे बघ, काळजी घे, हा लवकर बरी हो. आणि माझ्या त्या नालायक नातवाला दे जरा फोन. हा. अरे गधड्या, हिरकणी मिळाली तुला हिरकणी. तुझा संसार अतिशय सुखाचा करेल ती. गाढवा, तिची जरा काळजी घे नीट. हा. आणि तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. हो. हा ठेवू? हो ठेव. हा. काय आहेस रे तू? बरं कसं वाटतं रे तुला एवढ्या मोठ्या माणसाला फसवायला? मलाही नाही आवडत ग, पण लग्न करण्यापेक्षा हे पाप करणं परवडलं. काय? यू आर इम्पॉसिबल. आय नो. बरं, चल चल ऑफिसला. चल ऑफिसला. नाही रे, मला कोण सोडणार नाही. मला वाटत नाही आई परवानगी देईल. एवढाच ना, मी मागतो परमिशन. काकू. अरे नको हो. काकू तू. नमस्कार काकू. काकू, मी थोड्या वेळ मधुराला माझ्याबरोबर ऑफिसमध्ये घेऊन गेलो तर चालेल ना? अहो पण. नाही म्हणजे काकू प्लीज नाही म्हणू नका. नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणणार नाहीच, केवढा चांगले आहात तुम्ही. प्लीज काकू, प्लीज प्लीज. ठीक आहे, पण एका अटीवर. हां. तुम्हीच हिला आणून सोडायचं. ऑफकोर्स, म्हणजे काय मीच येणार ना. थांब, मी आले. Bloody hell!